श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सम संतन की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 थोड़ा भाई हरि ओम नमो भगवते। बोला बोला वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो पेटी थोड़ी वाली भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो 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 भगवते वासुदेवाय। नमो शारदा मूल चत्वारि वाचा
गमो पंथ आनंदया राघवाचा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये जन्माद्यस्य यतोन्मयादि तरतश्चार्थेष्व विघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या या मंदिर परिसरामध्ये श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक अधिकारी अशा श्रोत्यांना मनापासून नमस्कार करतो. आत्ता ज्यांच्याकडून आपण श्रीमद भागवताचं सुद्धा जे मूळ आहे त्या प्रत्यक्ष वेदांचं श्रवण केलं त्या अधिकारी वैदिक लोकांना नमस्कार करतो. उत्तम उत्तम असे कला उपासक आपल्या या कथेला संगीत सेवा देण्याकरता उपस्थित आहेत त्यांच्या कलेबद्दल आदर व्यक्त करतो. या श्रीमद भागवताची मूळ संहिता वाचण्याकरता श्री कुलकर्णी काकांच्या घरी देवता स्थापन केल्यानंतर त्या देवतांच्या समोर या भागवताचा उद्गार करण्यासाठी बसलेले श्री जोशी गुरुजी आत्ता इकडे उपस्थित आहेत त्यांना आणि ही पूर्ण भागवताची कर्माची जबाबदारी घेतलेले गुरुजी संदीप दादा यांना सगळ्यांच्या तर्फे नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. संपूर्ण विश्वामध्ये देवदेवता एकमेकांशी ज्या भाषेमध्ये बोलतात त्या गिरवाण वाणीमध्ये म्हणजे त्या संस्कृत वाणीमध्ये जे अनेक ग्रंथ आहेत त्यातला जो सर्वोत्तम ग्रंथ सारभूत ग्रंथ श्रीमद भागवत त्याचं आजपासून आपण थोडंसं श्रवण करणार आहोत. संपूर्णच्या संपूर्ण 18,000 श्लोक काही ऐकून होणार नाही आहेत आपले, पण जसं हिमालयामध्ये जाऊन आल्यानंतर आपण अगदी ऋषिकेश किंवा बद्रीनाथ पर्यंत जाऊन आलो, अगदी सगळा हिमालय पाहिला नाही तरी सुद्धा आपण हिमालय पाहिला आहे असं म्हणायचे जसे अधिकारी होतो, तसं या 7 दिवसाच्या श्रवणानंतर आम्ही भागवत ऐकलंय असं लोकांना सांगणे इतपत अधिकारी होऊ एवढा आपण श्रवण करणार आहोत. प्रत्यक्ष भागवताचं जे फल आहे की मृत्यूवर विजय
ही गोष्ट सांगणे ऐकणे इतकी सोपी नाही आहे, पण सुरुवात तर करूया. या न्यायाने आपण हे भागवत ऐकणार आहोत. या भागवताच्या श्रवणामध्ये आपली, माझी आणि आपली सगळ्यांची जबाबदारी अशी आहे की आपण जितक्या प्रामाणिकपणानं भागवत सांगू आणि ऐकू, नीट ऐका, जितक्या प्रामाणिकपणा आपण परफॉर्मन्स जे सादरीकरण करू आणि ऐकू, तितके आपण भगवंताला प्रिय असणार आहोत. कारण भगवंत गुणवत्तेपेक्षा सुद्धा प्रामाणिकपणाकडे बघणार आहे. आणि या प्रामाणिकपणाच्या आड जर काय येत असेल तर माणूस जेव्हा स्वतःला काहीतरी समजतो, इतके भागवत झालेत माझे असं जर मी समजलो तर मला काहीही आठवणार नाही, एक वाक्य आठवणार नाही. भगवंताच्या मनातनं उतरण्याकरता फक्त अहंकार आणि दंभ या दोन गोष्टी पुरेशा आहेत. त्याला सगळं चालतं, त्याला शिव्या दिलेल्या चालतात. जनाबाईंनी शिव्याच दिलेल्या आहेत. त्याला चोर म्हटलेलं सगळं चालतं, त्याला त्याच्यावर हात उगारलेला चालतो, यशोदेनी हात उगारला, फक्त त्याला दंभ चालत नाही आणि अहंकार चालत नाही. म्हणून अत्यंत शांतपणानं या दोन गोष्टीचा त्याग इतका पटकन होणार नाही, कारण तो जन्मजन्मीचा भाग आहे. पण जेवढ्या प्रामाणिकपणानं आपण या चातुर्मास्याच्या निमित्तानं आयोजित झालेल्या भागवतामध्ये सम्मिलित होऊ, तेवढे आपण भगवंताला अत्यंत शांतपणानं आपलंसं करू. पुनश्च सर्वांना देवळे काका, आपल्याला सगळ्यांना वंदन आहे, ज्यांच्यामुळे मी इथं आलो, पहिल्यांदा परिचय झाला. या भागवताचा उद्गार कधी झाला पहिल्यांदा? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेदव्यासाने हे भागवत लिहिलं, पण याचा उद्गार पहिल्यांदा कधी झाला? तर शुकदेवांकडून राजा परीक्षित करता कलियुग सुरू झाल्यानंतर 12 वर्षानंतर या भागवताचा पहिला उद्गार झाला. कुठे झाला? हिमालयाच्या अलीकडे शुकताल या ठिकाणी हा पहिला उद्गार झाला. पहिल्यांदा कधी बोलले भागवत? तर शुकदेव कलियुग आरंभ झाल्यानंतर 12 वर्षानंतर राजाला भागवत सांगते झाले. आणि हे भागवत कसं झालं याची कथा कलियुग सुरू झाल्यानंतर 30 वर्षानंतर सूत महामुनींनी शौनकादी 88,000 ऋषींना नैमिषारण्यात सांगितली. तर त्या या नैमिषारण्यात हे भागवत सांगायला सूतांना का यावं लागलं किंवा का उद्युक्त झाले ते, ती कथा पद्मपुराण आणि स्कंद पुराण अशा दोन पुराणामध्ये येते. याला भागवत महात्म्य असं म्हणतात. महात्म्य म्हणजे मोठेपणा. जसं आपण या सगळ्या TV वरच्या जाहिराती पाहतो त्या प्रॉडक्ट्सच्या, हे त्या प्रॉडक्टचं महात्म्य असतं की तुम्ही काही शिकला नाही तरी सुद्धा या ब्लेडनी दाढी करून बाहेर पडा, तुम्हाला नोकरी लागते. तुम्ही अमकाअमक तेल डोक्याला लावा की तुम्हाला कितीही डोक्याला ताप असो झोप लागते. तुम्ही अमकाअमक सिमेंट वापरा, महाप्रलय झाला तरी सुद्धा तुमची बिल्डिंग पडणार नाही, इत्यादी. आता हे जे प्रॉडक्टवाले जे आहेत, अमकी अमकी पेस्ट वापरा, दात चांगले राहतात, यांना का ते प्रॉडक्ट खपवायचं आहे हो? तर याचं उत्तर आहे, त्यांना त्यात आर्थिक फायदा आहे, समाजाचं भलं व्हावं वगैरे वगैरे. असं आपण जरी म्हटलो तरी पट्ट दिशी आपल्याला मुद्द्यापर्यंत जायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येऊ शकते की त्यांना त्यात सरळ सरळ फायदा आहे. असू देत, तो व्यवहार आहे, त्याच्या विरुद्ध असायचं कारण नाही आहे. केव्हा तरी विचार करून ठेवावा. ज्ञानेश्वरी सांगताना ही ज्ञानेश्वरी ऐका असं म्हणत असताना ज्ञानोबांना काय पाहिजे हो? हे अभंग तुकोबा सांगतात तुम्ही ऐका, हे म्हणताना तुकोबांना काय पाहिजे हो? त्यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करावा अशी इच्छा आहे का? हे भागवत तुम्ही ऐका असं म्हणताना व्यासांना त्यांच्या आरत्या वाळून घ्यायच्यात का? तर त्यांना काही नकोय. तुका म्हणे आम्हा कोण हे गरज, परी अधोक्षज बोलवितो. या जगामध्ये आपल्या सर्वांवर निस्वार्थ प्रेम करणारी,
जर कोण मंडळी असतील तर ती संत मंडळी आहे. बरं, आपले सगळे नातेवाईक सुद्धा आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत नसतात, ते वाईट असतात वा चांगलं असतात मुद्दा नाहीये, काहीही नको ज्ञानोबांना आपल्याकडून. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे, तुम्ही माझ्या पायावरती किंवा इथे रामाच्या पायावरती नश्वर वाहता आणि इथून शाश्वत घेऊन जाताना काय महाराजांना पाहिजे सांगा. तुम्ही नाम घ्या, मी तुमच्या दारात कुत्र्यासारखा पडून राहीन हे म्हणताना किती कमीपणा घ्यावा महाराजांनी आपल्याकरता. शुकदेवांनी भागवत आपल्याला सांगितलं, व्यासांनी सांगितलं, त्यांना काय पाहिजे बोला. काही नको त्यांना आरत्या ओवाळायला, त्यांना अभिषेक नको, त्यांना काही 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 नको. हवं असेल तर एकच पाहिजे, तुम्ही व्यवस्थित कथा ऐका आणि आपलं कल्याण करून घ्या. म्हणून खरं म्हटलं तर आपल्यावर सगळ्यात जास्त ज्यांचं प्रेम आहे त्यांचं आपण मनापासून ऐकलं पाहिजे की नाही हो. आणि गंमत आहे बघा, आपण त्यांचं सोडून सगळ्यांचं ऐकतो. ज्या गोष्टीला संतांनी सगळ्यात जास्त महत्व दिलं, अध्यात्म श्रवणाला, त्या गोष्टीला आज समाज सगळ्यात कमी महत्व देतो म्हणून तो दुःखी आहे. सगळ्या समाजाचा विचार आपल्याला करायचं कारण नाही, आपला आपण विचार करूया. की ज्ञानेश्वरी मी ऐकतो, दासबोध ऐकतो, हे ग्रंथ ऐकतो, ते मनापासून ऐकतो का हो, का कधी संत इकडे माझं लक्ष असतं. जे प्रामाणिकपणानं ऐकणारे असतील त्यांना अगदी पटेल ही गोष्ट, बुवा बरोबर आहे, आम्ही अजून प्रामाणिकपणानं ऐकलं पाहिजे. माझ्यासारखे प्रवचनकार कीर्तनकार जे परफॉर्म करतात, सादर करतात, हे मी पण विचार करायला पाहिजे. मी बाह्यांगाचा, गर्दीचा आणि आर्थिक व्यवहाराचा विचार करून भागवत सांगतो का, यापेक्षा माझं काही उच्च ध्येय आहे. सांगणं हे माझं प्रोफेशन आहे का ते माझ्या जीवनाचं मिशन आहे. केव्हा तरी अंतर्मुख होऊन हा विचार करावा, कारण आपण सगळ्यांनी अनेक वेळेला अनेकांकडून अनेक कथा ऐकलेल्या आहेत. आम्ही कीर्तनकार प्रवचनकार आयुष्यभर हेच काम करत असतो, पण आमच्या वृत्तीमध्ये जर बदल झाला नाही तर आम्ही काय मिळवलं हो. समर्थ म्हणाले, रामदास म्हणे, कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. म्हणून श्री गजानन महाराज गोविंद बुवा टाकळकरांना म्हणाले, अरे जे बोलतोय जरा थोडासा वाघ रे तसा. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी भगवंताला साक्षी ठेवून आजपासून थोडे आतमध्ये उतरूया. आपल्याच शरीराच्या आतमध्ये एक तत्व आहे की जे आपल्या शरीराला चालवतोय, आणि त्याचं कनेक्शन तुटलं की घरासमोर गर्दी. त्याच्याकडे बघण्याकरता जे डोळ्याद्वारे आपली वृत्ती जगामध्ये फाकली आहे, कानाद्वारे आपल्याला जगातलं पाहिजे. जगाचा विचार करण्यामध्ये आपण वेळ घालवतो, ती सगळी कनेक्शन थोडी तोडून टाकूया थोड्या वेळापुरती, आणि अंतर्मुख होऊया. आणि त्या कृष्णाचं जे आतमध्ये स्वरूप आहे प्रेमाचं, ते ऍक्टिवेट करण्याचा, इंग्रजी शब्द वापरतो क्षमा करा, आपण एक प्रयत्न करूया. आणि मी खरं सांगतो, एक कणभर जरी प्रयत्न केला तरी तो त्याला मणभर समजून कृपा करतो. आपण परमार्थ थोडा करायचा आहे तो प्रत्यक्षात होताना जास्त होतो. तुकोबा म्हणाले, किती आहे हो परमार्थ, फार लांब कुठं जायचंय का. तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे, अंतर्मुख व्हायला अगदी कण पुरे आहे, एवढासा कण पुरे आहे, फक्त तो प्रामाणिकपणानं पाहिजे. थोडे आहे थोडे आहे, थोडे आहे थोडे आहे, थोडे आहे थोडे आहे, थोड़े आहे
प्रवास आहे, कारण ज्याच्यापर्यंत जायचंय तो आतमध्येच आहे, ज्याला जायचंय तोही आतमध्येच आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जाते उपनिषद. आणि तो जो आतल्या आतला खोट्या मीचा मीचा प्रवास खऱ्या मीकडे आहे. आणि यानंतर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असे आपण आनंद साम्राज्याचे धनी होणार आहोत त्या प्रवासाकरता तुकोबा म्हणाले एकच उपाय आहे, चित्त सहाय्य झाली. माझ्याच चित्तानं माझ्याच अंतःकरणानं माझ्याच मनानं मला मदत करायला सुरुवात केली जे आयुष्यात करत नाही. प्रवचन झाल्यानंतर या कोपऱ्यात न बघता जा, आत्ताच बघतात कुठल्या. आम्ही आमच्या मनाला अशी सवय लागली की ते आमच्या कल्याणाकरता उपयोगीच येऊ नये. लहानपणापासून आम्ही आमच्या मनाला चांचल्य टाकण्याची प्रमातित्व टाकण्याची सवय लागली असती किंवा लावली असेल ज्यांनी त्यांना कळेल मला काय म्हणायचंय. आणि म्हणून या पूर्ण परमार्थामध्ये प्रवास आहे तो चित्ताचा, अंतःकरणाचा, चित्ताला चालवणाऱ्या आत्मतत्वापर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे जे बहिर्मुख आहोत ते अंतर्मुख व्हायचंय. आणि त्या अंतर्मुखतेकरता भागवताने वापरलेली क्लुप्ती जर कुठली असेल तर प्रेम ही क्लुप्ती आहे. एकदा तुम्हाला आवडायला लागला भगवंत, प्रेम वाटायला लागलं की कुठल्याही गोष्टीचे श्रम होत नाहीत. रात्री 12 उठून सगळा स्वयंपाक करायचे श्रम आहेत की नाही बोला, श्रम आहेत की नाही रात्री 12 आधी उठणं आणि त्याच्या आधी झोपलं हे गृहित धरून बोलतोय मी. रात्री 1 उठून 2 उठून कुकर लावा, पोळ्या करा, भाजी करा, केवढा व्याप आहे हो. पण मुलगा परदेशात नाही येणार आहे, 5 तिकडे राहायला होता आणि तो पोहोचतोय. मला सांगा आईला श्रम होतात का आनंद होतो. कर्म तेच आहे लक्षात घ्याल, पण प्रेम निर्माण झालं की श्रम नाहीसे होतात. म्हणून मला तो आवडला पाहिजे. अर्जुनाला आवडला म्हणून हे दर्शन दिलंय बरं का, कशाकरता तो असा प्रकट झाला. ज्ञानोबांनी वर्णन केलंय एखाद्या वांझ स्त्रीला वृद्धपणी झालेला मुलगा असतो, ती वांझ स्त्री म्हणजे ती वांझपणा गेला वृद्धपणी झालेला मुलगा आहे, 50 नंतर झालेला मुलगा आहे, ती स्त्री त्या लेकरावर कसं प्रेम करेल असा भगवंत अर्जुनावर प्रेम करत होता म्हणाले. काय उदाहरण आहे मला आपण सांगा, अर्जुनावर हे प्रेम भगवंतानी असंच केलं का, आपोआप केलं का? तो काही कृष्णाशी भांडला नाही असं नका समजू. पहिला अध्याय आहे ना तो कृष्णालाच अक्कल शिकवत होता. संकरो नरका यैव कुल पितरो येषाम लुप्त पिंडो दक क्रिया. पहिल्या अध्यायात तो म्हणत होता आय नो एव्हरीथिंग कृष्णा. आणि असा तो कुठपर्यंत दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकापर्यंत बोलत राहिला. आणि कृष्णाने जो फटकार मारली अशोच्चानन वशोच्चस्त्वं प्रज्ञा बादांश्च भाषसे गतासून गतासूच नानुशोच, फार अतिशाण्यासारखं बोलतोयस. क्लैप्यम मास्मगम अपार्थ नाही तत्व युपबद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. असं सांगता सांगता अर्जुन इथपर्यंत आला. पहिल्या अध्यायात जो म्हणत होता मला सगळं कळतं, दुसऱ्या अध्यायात म्हणाला कृष्णा खरं आहे रे, मला कळतच नाहीये काही. ज्ञानोबा सांगतात अर्जुनावर प्रेम करायचं महत्वाचं जर कारण काय असेल भगवंतानी, तर अर्जुन असं म्हणाला की मला कळत नाहीये काही. माणूस आयुष्यभर म्हणत नाही असं कधी. गोंदवलेकर महाराज सांगायचे माणसाला वाटतं मला थोडं कळतं, सगळं कळत नाही त्याला कळतं, पण त्याला असं वाटतं त्याला थोडं कळतं. आणि जोपर्यंत थोडं कळतं असं वाटतं ना तोपर्यंत आपण शरणागत होऊच शकत नाही. आणि शरणागत होत नाही तोपर्यंत त्याचं तेवढं प्रेम आपल्यावर होणार नाही.
म्हणून त्याचं आपल्यावरती प्रेम कसं व्हावं हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे, लक्षात घ्या. पोथी म्हणून असा वाचनात गुंडाळलेला ग्रंथ म्हणून वाचू नका. माझे गुरुजी सांगतात हा लाईफ मॅनेजमेंटचा ग्रंथ आहे, संपूर्ण आयुष्य यांनी बनून जातं. म्हणून खरं तर भागवत तरुणांनी ऐकलं पाहिजे, भागवत खरं सत्ताधीशांनी ऐकलं पाहिजे. सरकार गेलं तरी दुःख नाही, आलं तरी आनंद नाही, पाहिजे की नाही, ऐकायला पाहिजे होतो की नाही. अशोच्यानंद अशोच्यत्व प्रज्ञा अरे मात्रा स्पर्शास तू कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमहा अपानी अपायिनहा. सरकार येतात जातात असा अर्थ लावता आला असतं की नाही. तान स्थिती क्षस्व भारत. मुद्दा मला हा सांगायचा आहे की श्रीमंतांनी कथा ऐकावी, तरुणांनी कथा ऐकावी आणि सत्ताधीशांनी कथा ऐकावी, पण या तिघांनाच बॅलन्सची जास्त गरज असते. असं हे श्रीमद भागवत. या भागवताचं महात्म्य जे पद्मपुराणात 6 अध्याय आणि स्कंदपुराणात 5 अध्याय आले, त्यातल्या पद्मपुराणाचा आपण थोडा विचार करूया. महात्म्य नीट ऐका, ज्याला महात्म्य कळलं ना त्याला भागवत ऐकावं असं वाटतं. माझ्या गुरुजींनी छान दृष्टांत सांगितला, म्हणले आपल्याला त्याचा मोठेपणा कळत नाही, त्याचा परिणाम आपण त्याच्याशी जसं वागायला पाहिजे तसं वागत नाही. 200 वर्षापूर्वीचं घर होतं. आता पूर्वी 200 वर्षापूर्वी काही दाराला स्टॉपर्स नसायचे, असे ते रबरी स्टॉपर असतात ना पायाशी, नाही तर मध्ये असे लाकडी, तसे नाही. तर पूर्वीच्या अजूनही दुकान आहेत बघा काही घरं, त्याला दगड लावायचे दाराला आणि जाड अशी दारं असायची. दार असं फाटकन लागलं तर डोकं फुटेल इतके मोठं दार, म्हणून एवढे मोठे मोठे दगड लावायचे. आता 200 वर्षापूर्वी कुठला दगड आणला होता गोलटा साधारण असा, तो स्वयंपाकघराच्या दाराशी लावला. आता तो किती वेळा घरंगळला असेल विचार करा. घरंगळून 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 असा गोल आणि चकचकीत झाला. त्याचा वापर काय केला 200 वर्ष? दार लागू नये आणि लावल्यानंतर दार उघडू नये याच्याकरता. ऐन वेळेला स्वयंपाकघराच्या इकडे कुत्रं आलं त्याला मारण्याकरता. मग काही सुकत घातलं, वाळत घातलं, 3 बाजूला 3 चिपऱ्या ठेवल्या, काही कुरडया वगैरे पापड एका बाजूला सापडल्या, तो दगडला म्हणले ठेव त्याच्या. 200 वर्ष त्या दगडाचा वापर असा केला आणि एक दिवस त्यांच्या घरी एक रत्न पारखी आले आणि ते मागच्या दारांनी आंचवायला हात धुवायला चालले जेवण झाल्यावर, आणि त्यांचं लक्ष एकदम त्या दगडाकडे, चकचकत होता दगड, त्यांनी हात धुवायचे तसेच ठेवले आणि पटकन तो गोटा असा उचलला, दगड उचलला, हात कसे तरी धुतले आणि यजमानानं बोलवलं तुम्हाला हा दगड इथे कोणी ठेवला आहे? ते म्हणले कोणास ठोक, 200 वर्षापासून येतो. तुम्हाला कल्पना आहे का, वरचा आता सगळा सरफेस असा चकचकीत झालाय गेलाय, अहो हे कोट्यावधी रुपयाचं रत्न आहे, रत्न. त्यानं पटकन तो दगड घेतला आणि तिजोरीत नेऊन ठेवला, लॉक लावलं त्याला. त्या दगडाशी त्या वस्तूशी वागण्याचा त्यांचा भाव का बदलला सांगा? त्याचं एकमेव कारण आहे, त्यांना त्या दगडाची त्या वस्तूची बस. तशी भागवताची आणि आपल्या देहाची, आपल्या प्रत्येक श्वासाची जेव्हा आपल्याला किंमत कळायला लागते त्यावेळेला आपण कुठली गोष्ट लाईटली घेत नाही, अशी सहज घेत नाही. धीर गंभीर परमार्थ सुरू होतो, व्यवहारात विनोद विनोद राहू देत, पण अत्यंत धीर गंभीरता आपल्या जीवनात येते. भागवताच्या पोथीकडे पाहताना सुद्धा वेगळा भाव येतो, नुसतं ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तरी वेगळा भाव निर्माण होतो आणि त्याची परिणती अशी होते की हळूहळू देव आपल्याला व्यवहारातही यश द्यायला लागतो. नीट ऐका, भागवत असा ग्रंथ नव्हे की एकदम मोक्षच देईल, तुमच्या मुलाबाळांचं कल्याण करणारा ग्रंथ आहे, तुमचा व्यावहारिक फायदा करून देणारा ग्रंथ आहे, कितीतरी स्तरावरती कल्याण करणारा, पितरांची मुक्ती देणारा हा ग्रंथ आहे, कितीतरी स्तरावरती आपलं कल्याण करणारा हा ग्रंथ आहे. म्हणून त्या ग्रंथाचं महात्म्य बघूया. श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये साधारण 88,000 ऋषी बसलेत, म्हणजे आपल्या सगळ्यांचे पूर्वज.
आपले पूर्वज माकड नव्हते. कोणी तसा आग्रह करत असेल तर त्यांना म्हणा तुझ्या घरचा मुद्दा आमच्यावर थोपवू नको. आपले पूर्वज ऋषी होते लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही ज्ञातीचे असा असा नका विचार करू. फक्त ब्राह्मण सगळ्या ज्ञातीमध्ये ऋषीमुनी झालेले आहेत बरं. आणि हे सगळे ऋषीमुनी बसले होते. साधारण त्यांची इथे संख्या दिली 88,000. कुठे बसले होते? नैमिषारण्यामध्ये. सकाळच्या वेळेला 8 ते 12 या वेळात ते साधारण अंदाजानं यज्ञ करतात. दुपारच्या वेळेला भोजन करतात. भोजन झाली की थोडी भोजनोत्तर थोडी विश्रांती घेतात आणि चर्चेला बसतात की मनुष्याच्या जीवनाचा अंतर्बाह्य सगळ्या अर्थाने उद्धार कधी होईल याची चर्चा करायला बसतात. आणि एक जण उभा राहतो आणि त्याचा अनुभव कथन करतो. दुसरा उभा राहतो त्याचा अनुभव कथन करतो. आणि त्यामध्ये सूत नावाचे महामुनी आलेले आहेत. त्यांचं नाव सूत. सूत सूत महाभाग. हे 88,000 ऋषी नमस्कार करतात आणि त्या सूतांना सांगतात महाराज आमचं कल्याण होईल, मनुष्याच्या जीवनाचं अंतर्बाह्य कल्याण होईल असं काही तत्वज्ञान अशी फिलॉसॉफी आम्हाला सांगाल का. आणि इथे भागवताचं महात्म्य सुरू होतं. पण सुरुवातीला कधी आपल्याकडे नमस्काराशिवाय सुरुवात करायची पद्धत नाही बरं का. अगदी आपल्याला महत्त्वाची मीटिंग आहे, केस लागली आहे कोर्टामध्ये कोणाविरुद्ध आणि ते वकील म्हणले आपण जरा बसूया आपल्या आपल्यात सॉल्व कर सोडवता येते का बघूया. कारण कोर्टाचा हा निर्णय कसा आहे माहिती का, आपण गेलो तरी सुद्धा 10 पिढ्यांनंतर सुद्धा निर्णय लागेल. तो त्यांच्याही 10 पिढ्या जातील. त्यापेक्षा आपण सॉल्व करूया बसूया. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध फिर्यादीन आरोपी बसले वकील बसलेत तरीसुद्धा आपण सुरुवात काय करतो नमस्कार. वाद नंतर घालू पण सुरुवातीला ही आपली परंपरा आहे लक्षात घ्या. इथे वादाचा मुद्दा काहीच नाहीये तरीही नमस्कार करतात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. आणि पहिला श्लोक खूप काळजीपूर्वक अंतकरणात साठवून घ्या. आपल्या पाठही असेल अनेकांचा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमो नमः वयं नमः सारे गपध. सच्चिदानंद रूपाय पहिल्यांदा त्याच्या रूपाला नमस्कार. विश्वोत्पत्यादि हेतवे त्यानंतर त्याच्या सामर्थ्याबद्दलचं वर्णन आणि तापत्रय विनाशाय त्यानंतर त्याचा स्वभाव. कोणीही मनुष्य आपण असाच मोजतो की नाही तो रूप कसं आहे. म्हणले आमच्या मुलीकरता चांगल्या प्रकारचा मुलगा पाहिजे. पहिल्यांदा काय पाहतो फर्स्ट इम्प्रेशन काय तो दिसतो कसा रूप कसं आहे त्याचं. आम्ही इथंच थांबता कामा नाही पुढेही गेलं पाहिजे. आता नुसते चांगलं चांगलं रूप चांगलं रूप. अनुरूपतेचा हल्ली फार विचार करतात अनुकूलतेचा कमी विचार करतात. त्यामुळे लगेच डिवोर्स. थोडं अनुरूपतेला कमी जास्त झालं तरी चालेल. आपल्याला आठवत असेल साठी ओलांडलेल्यांनी आठवा आपले आई वडील जायचे लग्न ठरवून यायचे. मुलीला सांगायचे बंटे तुझं लग्न ठरलंय बरं का. ती म्हणायची बर आणि ती चांगली राहायची. आता इतके शिकले इतके शिकले इतके शिकले इतके शिकले त्यामुळे कोणाचं ऐकेनाशेच झाले. आई वडिलांचं जाऊ द्या नवऱ्याचं ऐकत नाही नवरा बायकोच ऐकत नाही. मला शिक्षणाच्या विरुद्ध बोलायचं नाहीये. मुद्दा हा सांगायचा आहे की थोडं जे सहन करणं नावाची गोष्ट आहे ना एकमेकांकरता समर्पण नावाची गोष्ट जी आहे ना ती त्या जोपर्यंत मुलांना शिक्षणात येणार नाही. हे पूर्वी शिक्षणातच होतं आणि हे इथं पण आहे. फक्त प्रपंचात नाही परमार्थातही. तो रूप त्याचं रूप कसं आहे म्हणाले दिसतो कसा तो. आता आपल्याला रूप म्हटल्यानंतर काय डोळ्यासमोर येईल. कृष्णाचं श्रीकृष्णाय वयं नमः म्हटलंय ना. कृष्ण देवता आहे यातली. विष्णू ही देवता आहे भागवताची. तो दिसायला कसा आहे आपल्या डोळ्यासमोर येईल. बासरीवाला मोरपीसवाला नाही का अशी आपल्याला डोळ्यासमोर रूप येतील. त्यातल्या एकाही रूपाचा उल्लेख इथे केलेला नाहीये. सच्चिदानंद रूपाय सत्रूप चिद्रूप आणि आनंद रूप अशा तीन रूपांचा उल्लेख इथे केला.
का हो मोरपिसाचा उल्लेख का नाही केला? मोरपीस केव्हा तरी तो काढून ठेवतो रात्री आल्यानंतर डोक्यावरचा मुकुट, केव्हा तरी हे बासरी बाजूला ठेवणार आहेत की नाही चहा प्यायच्या वेळेला तरी? अहो राधेला सुद्धा केव्हा तरी सांगतो आता जा बरसाने आल तू, घरी वाट बघत असतील तुझी। म्हणून राधाधर मुरलीधर मोरपीस धर अमुक तमुक ही सगळी रूप त्याची आहेत ना, ही सगळी रूप तात्पुरती आहेत, पण तो ते रूप कधीच सोडत नाही, जे रूप कधीच सोडत नाही त्याला म्हणायचं ते त्याचं स्वरूप लक्षण आहे। वेदांताच्या भाषेत तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण दोन लक्षण आहेत प्रत्येकाची। तटस्थ लक्षण म्हणजे तटावर उभं राहून सांगणारी, म्हणले तुमचे वडील कुठले आहेत, यातले तुमचे वडील कुठले, ते तांबडे कपडे घातलेले, तांबडा शर्ट घातलेले, तांबडी टोपी घातलेले, डोक्याला तांबडं गंध लावलेले, ते माझे वडील आहेत। कार्यक्रमात खूप गर्दी होती, विचारले यातले वडील तुमचे कुठले, ते म्हणले तांबडं। आता ते घरी आले तर तांबडा शर्ट काढून ठेवणार आहेत की नाही, कपाळाला कधी नव्हत त्यांनी गंध लावले हो, पण तरी ओळख झाली की नाही? ओळख होऊ शकते पण ते त्यांचं कायमचं लक्षण नाही, याला म्हणतात तटस्थ लक्षण। नीट ऐका, ज्याला परमार्थ कळावा असं वाटतो ना त्यांना वेदांत थोडा तरी आत्मसात करावा, फार अवघड नाहीये। माझे गुरुजी सांगतात ज्याला खारट तिखट कळतं त्याला वेदांत कळतो, फार अवघड नाहीये। उगाचाच आपण अवघड अवघड करून ठेवलाय, तो सहज आहे, तो अगदी सहज। तर त्या लक्षणाला म्हणतात तटस्थ लक्षण, जे त्यांना केव्हा तरी सोडतं पण कामापुरतं उपयोगाला येतं। पण स्वरूप लक्षण ज्याला म्हणतात ते त्यांना कधीही सोडत नाही। ज्यांच्या उजव्या गालावरती मोठाच्या मोठा तीळ आहे ते माझे वडील। आता ते असेपर्यंत तीळ असणार आहे की नाही? तसं त्याचं स्वरूप लक्षण काय? तर सत चित आणि आनंद। काळजीपूर्वक ऐका, कुठल्या कृष्णाला नमस्कार आहे? सत रूपाय चित रूपाय आणि आनंद रूपाय श्रीकृष्णाय वयं नमः। सत म्हणजे काय हो? बऱ्याचदा आपण गमतीनं म्हणतो सच्चिदानंद, चेष्टा करायला सुद्धा हे शब्द वापरतात लोक। पण व्हॉट मीन्स बाय सत? काय म्हणायचं सत याचा अर्थ? सत याचा अर्थ ज्याचा कधी अभाव होत नाही, जे कधी नाही होत नाही, नाहीस होत नाही त्याला सत म्हणतात। अस्तित्व हे सत्वर अवलंबून असतं, पण अस्तित्व नाहीस होतं। अंगठी अंगठी रूपानं जरी आपल्या समोर असली तरी त्यातलं जे सोनेपण आहे ते अबाधित आहे, लक्षात घ्याल। अंगठी मोडली त्याचं काय, अजून दुसरं वळं केलं, आता त्याला काय म्हणायचं? वळं। पुन्हा ती वळं दोन चार वळी मोडली त्याचा बिलवर केला, आता काय म्हणायचं? बिलवर। असे दोन चार बिलवर मोडले आणि त्याचं मोठं मंगळसूत्र केलं, आता काय म्हणायचं? असे दोन चार मंगळसूत्राचं सोनं काढलं आणि चांगली लक्ष्मीहार केला, दोन चारच नावं माहिती आहेत मला फार नाही, हा बुवाचा अभ्यास आहे वाटतं याचा, असं नव्हे। लक्षात घ्याल, हे आकार आपण बदलत जाता, आकार बदलतो म्हणजे अस्तित्व बदलतं, पण अस्तित्व ज्याचं असतं ना ते सत्तत्व, ते सुवर्ण कधी बदलत नाही, सोन्याचं सोने पण कधी जात नाही। तसं पंचमहाभूत आणि त्रिगुण या रूपानं आपल्याला अनुभवाला येणारी ही जी अष्टधा प्रकृती आहे ना, या सगळ्याचं मूळ तत्व कुठलं असेल तर त्याला म्हणायचं सत्। समजून घ्या फक्त, हे असं ढोबळ नाही आहे, हे सूक्ष्म आहे सगळं। विचार करावा याचा, या पृथ्वीचं मटेरियल काय हो? पृथ्वी कशात निर्माण झाली? केव्हा तरी निर्माण झाली की नाही? बिग बँग थिअरीनं केव्हा तरी विश्व निर्माण झालंय असं वैज्ञानिक पण सांगतात की नाही? ज्ञानोबा सांगतील सोडून द्या, शंकराचार्य सांगतील सोडून द्या, तुकोबा सांगतील सोडून द्या, ते आमचेच आहेत। पण अल्बर्ट आइन्स्टाईन हेच म्हणतो की नाही, ज्यांनी दिव्यांचा शोध लावला तो एडिसन काय म्हणतो? वेअर इज द क्रिएशन, देअर मस्ट बी अ क्रिएटर। विचार करून ठेवावा, विश्व निर्माता जो आहे ना तो निर्माता कुणीतरी आहे, आपण वी डोंट नो। आइन्स्टाईनचं वाक्य आहे, वी डोंट नो बट समथिंग इज देअर। थोडक्यात
विश्वाचं मूलद्रव्य, अगदी सोपं सत्य याचा अर्थ काय, विश्वाचं मूलद्रव्य। यात नाहीसं काय होतं, आकाराला आलेलं आहे ते नाहीसं होतं, पण या आकाराचं जे निराकार स्वरूप आहे ज्यातून हा आकार निर्माण झाला, जसं अंगठी बिलवर चपलहार अमकहार तमकहार हे सुवर्णातून निर्माण झालं, आकार बदलतात, पण ह्या आकाराचं जे मूलद्रव्य आहे ते सुवर्ण बदलत नाही, ते सुवर्णाचं सोने पण कधी सोन्याचं लोखंड नाही होणार, ते सोने पण राहणारच आहे। त्या तत्वाला म्हणायचं सत। आणि तीन शब्द सांगून ठेवतो आपण विचार करा याचा, सत नेहमी अखंड असतं, सत हे अपरिवर्तनीय असतं, आणि सत हे अविनाशी असतं। त्याला नमस्कार करायचा आहे, नमस्कार सुद्धा त्याला करा हो। आपण मूर्तीला नमस्कार करतो, केव्हा तरी परकीय लोक आले मूर्ती पाण्यात टाकून दिली फोडली, आमचा देव तुटला का, इतका सोपा आहे का तुटायला देव? म्हणून देव मूर्ती तना मावे तीर्थक्षेत्री ना घावे, सोय आहे ती, ती बरोबर पण आहे। इकडे तर आपल्याला जायचं नाही, मला म्हणायचं आहे असं की सगळं नाहीच झाल्यानंतर सुद्धा जे नाहीच होणार नाही त्याला म्हणतात सत। सांगा आता आमच्या पिंडीवर कोणी मंदिर बांधू शकतं का? ही आमची फिलॉसॉफी आहे हो। म्हणून आपण कधी आपल्या देवाचा अपमान झाला तर त्याची मान कापायला जात नाही का? आपण चांगले आहोत लक्षात घ्याल, कारण आपली परवरिश जी झाली आहे ना लहानपणापासून, आपलं जे शिक्षण लहानपणापासून, म्हणजे या देहाचा विचार करू नका, असे अनंत देह जे भारतीय तत्वज्ञानी लोकांनी धारण केले त्यांना कधी क्रोध येत नाही। आपण बावळट नाही आहोत, आपल्या डीएनए मध्ये आपल्या क्रोमोसोम्स मध्ये ही पक्की समजूत आहे की आमचा देव कुठेही जात नाही, कारण तो कुठून आलेला नाही आहे। वरवर वरवर आपण मूर्तीचं भजन करू, पूजन करू, अमुक करू, आरती करू, सगळं करू, ते करायलाही पाहिजे, पण आतमध्ये लक्षात घ्याल हे सत तत्व आहे। सगळं विश्व नाहीसं होईल, पण विश्वनाथ नाहीसं होणार नाही, बरं का? सत चिद सच्चिदानंद रूपाय, चिद चिद याचा अर्थ कळण्याची व्यवस्था, चैतन्य। कळतंय की नाही आपल्याला? आपण जिवंत आहोत हे आपल्याला कळतंय की नाही? नाही जरा मला शंका वाटते बुवा, बघा बरं बीपी वाढले का माझं? आपल्या सगळ्यांना कळतंय बघा, नाही कळत, नाही कळत हे सुद्धा कळतंय की नाही? त्याशिवाय कसं म्हणार कळलं नाही कळलं? हे कळायचं आणि न कळलं हे कळण्याचं कारण काय असेल तर त्याला म्हणायचं चैतन्य। चैतन्य म्हणजे ज्ञान, लक्षात घ्याल, चित म्हणजे ज्ञान, कळणे, टू नो। आपल्या बुद्धीला कळतं, आपल्या शरीराला कळतं, अहो केस लांब आहेत, वारा आला तर त्या वाऱ्याची नोंद केस घेतात आणि अरे वारं बरंच सुटलंय। आपल्या केसावरून जरी एखादी माशी, खूप काही लोकांना जाड केस असतात बघ, केसावरून जर जरी माशी बसली तरी आपल्याला कळते। हे ज्याचं स्वरूप आहे चैतन्य, ज्ञान, कळणे, हे ज्याचं स्वरूप आहे, हे ज्याच्यामुळं होतंय आपल्याला, त्याला म्हणायचं चिद। आणि आनंद त्याचं तिसरं स्वरूपाची तिसरी कला कुठली आहे? एक कला सत, दुसरी कला चिद, आणि तिसरी कला कुठली आहे? त्या चंद्राच्या कला असतात ना, तर त्याला म्हणायचं आनंद। आपण सगळे आनंदाकरता जगतोय की नाही हो? आणि आनंद नसेल तर मरतो की नाही माणूस? आत्महत्या का केली त्या सुशांतनी? त्याला असं कळलं म्हणजे वाटलं की आपण जिवंत राहिल्यानंतर जेवढं आपल्याला सुख आहे त्यापेक्षा मेल्यावर जास्त सुख मिळेल असं त्याला वाटलं। सुख का बरोबर आपण ठरवायला नको, जिवंत असताना जे दुःख आहे ना त्यापेक्षा मेल्यावर कमी दुःख होईल असं त्याला वाटलं। माणूस जगतो तो सुद्धा आनंदाकरता आणि मरतो तो सुद्धा, मुंगी सुद्धा कशा करता धावते? तिकडे गुळ पडलाय भर 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 धावते बघा। तुकोबा म्हणाले मुंगीला काय पत्र पाठवले का कुणी? इकडे गुळ ठेवला आहे मुंगीची या, तुकोबांचा अभंग आहे, मुंगीची या घरा कोण धाडी मूळ, मूळ म्हणजे पत्र,
मुंगीची या घरा कोण धाडी मूळ, देखोनिया गुळ धाव घाली. सगळं हे कशाला वादक मंडळी बसवली आहेत आपण? बुवाला कशाला इथं बसवलाय? इतकी चांगली स्पीकर सिस्टीम लावण्याचं काय आम्ही प्रयत्न करतोय? सुरुवात झाल्यापासून एकही तक्रार नाही हो. आता इतके अनुभव आहेत तुम्हाला सांगतो, आम्हाला विचारा प्रत्येकाला. हे सगळं कशाला मांडलंय आपण सांगा? एकमेव कारण आहे याला, आनंद व्हावा म्हणून. मग ते भागवत ऐकायला मिळावं, ते नीट ऐकायला मिळावं, त्यात हे तुम्ही तपशील काही मांडा, लास्ट काय लास्ट रिझल्ट हाच आहे की सगळं आपण इतके चांगले कपडे का वापरायचे, खुर्च्या का वापरायच्या, इतक्या चांगली झालर लावली, काय हॉल आहे हो मस्त, काय गजानन महाराजांचं मंदिर आहे हो, आणि काही नाही कळलं तरी मध्यंतरातला चहा. एकमेव कारण लक्षात घ्याल, आणि त्याच त्या कारणाचं नाव आहे आनंद रूपाय. आनंद एवढंच करता, बाकी काही नाही. आणि हेच याच स्वरूप जो आहे ना, हा असा झालाय विश्वरूप दर्शन हे त्याचं सगळ्यात छोटं दर्शन आहे म्हणे. आनंद हे त्याचं विशाल दर्शन आहे. आनंद कुणाला नको? पाकिस्तानातल्या लोकांना आनंद पाहिजे, भारतातल्या नको, अमेरिकेतल्या लोकांना, रशियातल्या लोकांना नकोय का? सर्वव्यापी तत्व आहे. आता आपण ज्या आकाशगंगेत आहोत तिथल्या सगळ्यांना आनंद पाहिजे, मग पलीकडच्या आकाशगंगेतल्यांना नको का? सगळं आपलं जीवन आनंदाभोवती फिरतंय. मला मुद्दा हा सांगायचा आहे, हेच ज्याचं स्वरूप आहे. म्हणजे आपण काय करतो माहितीये का? आपण परमात्म्यालाच भोगतो, आनंद भोगतो. म्हणून पूज्य डोंगरेजी महाराज दोन आनंद सांगायचे, एक विषयानंद आणि एक ब्रह्मानंद. आणि परमात्म्याला उपभोगतो याचा अर्थ आपण आपल्यालाच उपभोगतो, व्हाया विषय किंवा विदाउट विषय. छान झालाय बटाटे वडा हो, बटाटे वडा छान नाही लक्षात घ्याल, बटाटे वड्याच्या निमित्तानं आपल्याला झालेला आनंद छान आहे. ज्याला नाही आवडत त्याला नाही बटाटे वडा, कसल्याला बटाटे वडा केलं म्हणले, काही नको आम्हाला, तेलकट अजिबात चालत नाही मला. जर त्या पदार्थात आनंद असता तर कॉमन आनंद व्हायला पाहिजे की नाही सगळ्यांना? मला एक असा विषय सांगा की ज्यांनी सगळ्यांना आनंद होतो. हिमालयात कुडकुड 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 थंडी वाजती आहे, कैलासला जातात ना लोक, निवडणुका आले की खूप लोक कैलासाला जातात. कडकड कडकड थंडी वाजती आहे, कैलासाला असे प्रदक्षिणा घालतायत असे, आणि कुणीतरी आईस्क्रीम आणून दिलं, ते पाहिल्यावर मनुष्य भडकेल का थंड होईल हो? पण आत्ता आपल्याला कोणी आईस्क्रीम म्हणून दिलं तर, किंवा उन्हाळा कड खूप उकडतंय आणि आपल्याला छान कोल्ड आईस्क्रीम घ्या पाडीला, याचा अर्थ असा की आईस्क्रीम कायम सुख देणारी वस्तू नाहीये. याच्या विरुद्ध भयंकर उकडतं तुम्हाला कोणी गरम आल्याचा चहा दिला, कुठलाही विषय घ्या, मी रसा विषय घेतोय, कुठलाही विषय घ्या. म्हणून या जगातले सगळे विषय जे आहेत ना ते व्यभिचारी सुख देणारे आहेत, निश्चित नाही आहे, पण त्या त्या वेळेला त्या त्या पदार्थातून आपण जो भोगतो ना तो आनंद भोगतो. म्हणजे आपल्याला लास्ट आउटपुट त्यातलं जे आहे ना ते बरं वाटणे आहे, त्या बरं वाटण्याला म्हणतात आनंद होणे. व्हाया विषय याला म्हणतात विषयाच्या आलंबनानं झालेला आनंद, आणि विदाउट विषय गाढ झोपेत कुठला आनंद आहे हो? तुम्हाला कोणी काही बटाटेवाडे मारले ठेवलेत का समोर मांडून, जिलबी ठेवली आहे का, चहा ठेवलाय का, आईस्क्रीम? गाढ झोपेत मला सांगा किती बरं वाटतं. निमित्त प्रवचन असतं, पण झोप लागल्यावर प्रवचनकार सुद्धा कोण आहे लक्षात राहतं का? विषय निरपेक्ष आनंद आपण गाढ झोपेतही भोगतो आणि समाधीतही भोगतो. गाढ झोपेतला जो विषय आनंद आहे तो पराधीन आहे, आपल्याला लागली तर लागली, थोडीच प्रत्येक वेळेला वेदांत येणार आहे का?
मध्ये मध्ये यांनी काही वाजवलं की जाग येणार आहे. पण समाधी कधीही लावू शकतो आपण एकदा ताब्यात आल्यानंतर. समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूति समाधि साध संजीवन नाम शांति दया शांति दया सम सर्वाभूति समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन ब्रह्म साक्षात्कारी महापुरुष जो भोगतात जे सुख भोगतात त्याला म्हणायचा आनंद. हेच ज्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूपाय. पुढे सांगतात विश्वोत्पत्त्यादी हेतवे. हे सगळं विश्व निर्माण करतो, हे सगळं विश्व काही वर्ष सांभाळतो आणि यथाकाली हे विश्व नाहीस करतो. सगळ्या विश्वाची निर्मिती स्थिती आणि संहार याचा जो प्रभू आहे, याचा जो मुख्य आहे, हे याच सामर्थ्य आहे. पहिल्या 8 अक्षरात काय सांगितलं सच्चिदानंद रूपाय, याच्यावर त्याचं स्वरूप सांगितलं या 8 अक्षरात. दुसऱ्या 8 अक्षरामध्ये विश्वोत्पत्त्यादी हेतवे याच्यामध्ये त्याचं सामर्थ्य सांगितलं. काय सामर्थ्य? अरे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करतो. अनंत कोटी एक ब्रह्मांड नाही बर का. त्या स्टीफन हॉकिन्सनी मरता मरता सांगितलं की मी माझ्या मोठ्याच्या मोठ्या टेलिस्कोप मधून जास्तीत जास्त मी प्रयत्न केले आणि मी किती ब्रह्मांड पाहिली, किती आकाशगंगा पाहिल्या, तर तो म्हणतो 43 बिलियन्स. आणि अमेरिकन बिलियन्स, नॉट इंग्लिश बिलियन्स, म्हणजे लाखो. 43 लाख, 43 × 10 इतके लाख, इतकी म्हणाले मी माझ्या टेलिस्कोप मधून पाहिली. आणि तो असं म्हणाला, तो काही देवबी मानणारा नव्हता, तो काही आस्तिक वैज्ञानिक नाहीये, तो प्रॅक्टिकल होता. पण स्टीफन हॉकिन्स वाचला असेल, नसता वाचला तर वाचा. काही काही वैज्ञानिक वाचून ठेवा, त्यातल्या त्या तरुणांनी वाचा. म्हणजे जेवढे तुम्ही वैज्ञानिक वाचत जाल तसं तसं तुम्हाला भागवतच आवडायला लागेल, एवढंच सांगतो. जसे जसे तुम्ही वैज्ञानिक पाहाल, आइन्स्टाईन पहा, आइन्स्टाईनचे 2 ग्रंथ सांगून ठेवतो तरुणांकरता, सायन्स फिलॉसॉफी अँड रिलिजन एक ग्रंथ आणि दुसरा ग्रंथ द ग्रेट डिझाईन. हे 2 ग्रंथ तरुणांनी अवश्य वाचा. तरुणांनी तरुणांनी असं म्हणायचं कारण आता 50 ओलांडल्याने फार वाचण्यात भानगडीत पडू नका, नाम घ्या, मोकळे व्हा. अरे महाराजांचं वाक्य आहे, गोंदवलेकर महाराज म्हणायचे 60 नंतर म्हणाले नवरा बायकोची स्पर्धा असते, तू आधी जातो का मी आधी जाते. फार नको आता त्यात अडकायला. पण तरुणांनी अवश्य वाचा. 2 गोष्टींनी निगेटिव्ह काही नॉलेज यायला लागलं तर त्याच्या अगेन्स्ट आपलं काहीतरी प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे याकरता. आणि एखाद्या मित्राला जर आपण सांगितलं आणि त्याचं कल्याण झालं तर झालं. म्हणून आपल्याजवळ भरपूर ज्ञान असलं पाहिजे. द ग्रेट डिझाईन आणि सायन्स फिलॉसॉफी अँड रिलिजन. मुद्दा असा सांगायचं की इतकी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करणारा कोणीतरी असलं पाहिजे की नाही. मला एक वस्तू अशी सांगा की आपोआप निर्माण झाली. काहीतरी कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप असते की नाही. मी जर कोणाला म्हणालो अगदी लहानातला लहान मुलगा, हा जो नॅपकिन आहे ना, तुम्ही एकदा प्रवचन करत होतो एकदम असा वर्ण पडला एक दिवस, आणि त्या दिवशीपासून कृष्णाचा प्रसाद म्हणून तोच मी वापरतो शिंबूड शिंकरायला,
एवढा लहान मुलगा असेल तरी तो सुद्धा काय म्हणेल, काय बनवताय बुवा आम्हाला. मग त्याला विचारा तुम्ही, सांग बर कुणी बनवला ते मला माहिती नाही, पण एकही गोष्ट अशी आपोआप बनत नसते, काहीतरी कारण असतं आणि कारणातूनच कार्याची निर्मिती होते हे जर आपल्याला कळतं. मग ही पृथ्वी निर्माण व्हायला काहीतरी, अहो पृथ्वी जी फिरती आहे ना, तिरकी फिरती आहे, अशी सरळ नाही सूर्याभोवती फिरत आहे. 24,800 किलोमीटर पर आवर अशी आपल्या स्वतःभोवती फिरती आहे आणि 66,600 अशी ती सूर्याभोवती फिरते, बरोबर आहे. आता अशी अशी फिरायला काय हरकत आहे. गेल्या लाखो वर्षामध्ये ती पृथ्वी फिरती आहे, ती जर एका अंशानं उजवीकडे झाली तर आपण उन्हाळ्यानं मरून जाऊ, आणि एका अंशानं ती जर थोडा एक अंश नव्हे अंशाचा सुद्धा अंश 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 0.0001 एवढी जरी ती अशी कळली तर आपण थंडीनं मरून जाऊ. मला एवढंच सांगा, या शिस्तीनं चाललेलं ब्रह्मांड चालवणारी काहीतरी तर व्यवस्था असेल की नाही. नेमेची येतो मग पावसाळा. जगाचा विचार सोडून द्या, आपल्या शरीराची व्यवस्था काय बघा ना पिढ्यान पिढ्याची. रक्ताभिसरण संस्था वेगळी, श्वसन संस्था वेगळी, पचन संस्था वेगळी, व्यवस्था आहेत आतल्या. बर आपण निवांत झोपलो तरी श्वासोच्छ्वास चालू असतोय हो. असं काय आहे का बाबा, नाहीतरी सगळी बटन बंद करता येतात, हे श्वासाचंही बटन बंद करा, तुम्ही उठलात की माझे बटन ऑन करा, आहे का व्यवस्था काही. किती शांतपणे श्वास चालू असतो. काही तर लोक तर इतके शांत झोपतात की शेजाऱ्यांना झोपू देत नाहीत, त्यांचा अंतरंगीचा आवाज सुरू होतो तेव्हा. कंटाळा येऊ नये म्हणून विनोदाचा एखादा छोटासा वाक्य. मला मुद्दा सांगायचा आहे की हे सगळं करणारा कोण असेल. म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवे, आपण इंग्रजीत शब्द वापरतो बघा गॉड, हे सगळं आपलंच बॉरो केलेलं आहे बायबलवाल्यानी कुराणवाल्यानी, लक्षात घ्या. कितीतरी मी तुम्हाला समान स्थळ सांगेन. गॉड, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन अँड डी फॉर डिस्ट्रक्शन, जी ओ डी. आपण म्हणाल बुवा मत आपण पण गॉड नाही का, आपण पण काहीतरी निर्माण करतो की नाही, आपण पण काहीतरी सांभाळतो की नाही, ना आपण पण काहीतरी नाहीसं करतो की नाही कब्बशा वगैरे, मग आपण गॉड नाही का. आपण गॉडचे अंश जरूर आहोत पण आपण गॉड या करता नाही, आपण निर्माण करतो पण निर्मितीचा अहंकार आहे आम्हाला. आपण सांभाळतो पण सांभाळल्यानंतर आपल्याला मोह आहे की ज्यांना सांभाळलं त्यांनी निदान थँक्स तरी म्हणावं. आपण नाहीसं करतो पण नाहीसं करताना आपल्याला शोक होतो. निर्मितीचा अहंकार नाही, सांभाळल्यानंतर मोह नाही, नाहीसं करताना शोक. प्रभाव बंद करता आला पाहिजे तर आपण त्या कृतीपेक्षा महान झालो. समजा मी प्रवचन करतो, इथून खाली उतरल्यानंतर मी प्रवचन करायला मला विसरता आलं पाहिजे. 24 तास जर तेच डोक्यात चालत राहिलं, मी प्रवचन म्हणजे प्रवचनाचा अभ्यास चालू राहू द्या. तर याचा सरळ अर्थ असा आहे, प्रवचन करायला जी क्षमता लागते त्याच्यापेक्षा माझ्यात क्षमता कमी आहे म्हणून त्याचं मला ओझ होत आहे. सहजता जी लागते, एका माणसाला सांगितलं जाऊ जरा बुवांना गरम पाणी पाहिजे, इकडून तिकडं गरम पाणी, एक बादली घेऊन जाय, 15 लिटरची बादली त्याने घेतली, सहज घेतली बादली, वा गरम पाणी घेतलं असं आणि सहज आत नेऊन दिलं सहज. याचा अर्थ असा काय की त्याची क्षमता 15 लिटर बादली उचळ, आमदार फुटू नये म्हणून कुठं कुठून नेऊन ठेवायला लागतात, सहज आहे वे. बाकी सोडा सगळं, पोट सहज नाही सांभाळता येतो, आपलं स्वतःचं दुसऱ्याचं जाऊ द्यात विषय. म्हणून जी फॉर जनरेशन इतकं निर्माण केलं पण त्याला अहंकार आहे का हो. सारं इतकी
आहे का त्याला अहंकार भगवंताला? कधी विचार करा. अहो, म्हणून तो आनंद रूप आहे हो. अनंत कोटी ब्रह्मांड काय आपण म्हणतो देवाला किंवा सद्गुरूंना, अनंत कोटी ब्रह्मांड नाही, जरा सुद्धा काही नाही हो. सहज उद्गारही करत नाही, मी अमुक निर्माण केलं. आता मी ज्या ग्रंथाबद्दल बोललो त्यातलं एक वाक्य सांगतो. लेखकाचं नाव आहे सर जेम्स जीन्स. यानं आइन्स्टाईनच्या ग्रंथाला एक लेख पुरवला. आइन्स्टाईनच्या ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट डिझाईन. हा आपल्याला किंडलवर मिळेल, आपण वाचू शकता. तो असं म्हणतो, सर जेम्स जीन्स हा खगोलशास्त्रज्ञ आहे, तो म्हणतो आपली एक आकाशगंगा, आपली एक आकाशगंगा बर का, गॅलेक्सी आपली, अशा किती गॅलेक्सीज आहेत. कशी आहे म्हणाला तर फुगलेल्या पुरीसारखी आहे. आपण पुरी भाजी खातो ना, त्यात पुरी असते बघा, ती पुरी अशी असते तर फुगलेल्या पुरीसारखी आहे. तर मॅक्झिमम डायमेन्शन जिथं आहे ना, जास्तीत जास्त अंतर जिथं आहे ना, ते अंतर किती आहे? तो म्हणतो या टोकावरून या टोकाला जायचं, अशी फुगलेली पुरी धरा, त्यात 350 कोटीपेक्षा जास्त ग्रह तारक आहेत. तो म्हणतो या टोकावरून या टोकाला जायचं असं जर ठरलं तर एक यान 1500 कोटी माइल्स पर आवर एवढ्या वेगानं निघालं, तर दुसऱ्या टोकाला पोहोचायला त्याला फक्त 700 कोटी वर्ष लागतील. म्हणजे वाटेत किती पिढ्या होतील, कशाला निघालो हे लक्षात तर राहिलं पाहिजे, अन्न किती घ्यायला लागेल, तो सगळं त्यांनी कॅल्क्युलेशन मांडले त्यात. अशा आपल्या एका आकाशगंगेमध्ये आकाशगंगेच्या तुलनेनं आपली पृथ्वी ही आपल्या शरीराच्या तुलनेनं धुली कणा एवढी पण नाहीये असं तो म्हणतोय. तो म्हणला मग त्यातला आपला खंड केवढा म्हणायचा, त्यातला आपला देश केवढा म्हणायचा. त्या आपल्या देशातलं आपलं राज्य केवढं म्हणायचं, त्या आपल्या राज्यातले आपलं जिल्हा केवढा म्हणायचा, त्यातलं आपलं गाव केवढं म्हणायचं, आपली पेठ त्या आकाशगंगेच्या तुलनेनं केवढी म्हणायची, त्या आकाशगंगेच्या तुलनेनं आपली पेठ आपली बिल्डिंग केवढी म्हणायची, त्यात आपला फ्लॅट केवढा म्हणायचा, आकाशगंगेच्या तुलनेनं आपली खोली केवढी, आणि इथंही काही असली तर ती पण खोली केवढी. त्याचं वाक्य आहे, तो म्हणला द गॉड मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन. गणिताची रचना असावी, तो गणितज्ञ पण आहे आणि खगोलशास्त्रज्ञ पण आहे. गणिताची एखादी रचना असावी अशी विश्वाची रचना आहे. आइन्स्टाईनचा आदय उदय होईपर्यंत या जगातले सगळे वैज्ञानिक द वर्ल्ड इज अन ऍक्सिडेंट असं म्हणत होते. आपोआप आहे, अपघात आहे आपोआप. पण आइन्स्टाईनचा उदय झाला आणि या संपूर्ण विश्वातली फॉर्म्युल्यातली, ज्यानं ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा अत्यंत महान फॉर्म्युला निर्माण केला, आपल्या शोधून काढला, निर्माण केला, क्षमा करा, शोधून काढला, म्हणून आपण मोबाईल्स वापरतोय. त्यानंतरची पुढची प्रगती मोबाईल आहे. तो त्याचा उदय होईपर्यंत या जगाला आपोआपी म्हणत होते लोक वैज्ञानिक. पण तो म्हणला इतकी विलक्षण शिस्त आहे, पृथ्वीभोवती एकच चंद्र फिरतोय, काही फार अवघड नाही आहे. गुरुभोवती 85 चंद्र फिरत आहेत, गुरुचे 85 चंद्र आहेत, ते कधी एकमेकांवर आपटले नाहीत. ते म्हणले कलकत्त्यात अशी गाडी नाहीये की जिला पोहोचा आला नाहीये असं सांगत होते मला एक जण. आपण चालव असतो तर काय केलं असतं? हे जे चालवणार आहे, मला मुद्दा काय सांगायचा आहे, अरे सापाच्या पाठीवरची बेलबुट्टी वेलबुट्टी पाहिली का आपण? आपण फुलपाखराच्या दोन्ही पंखावरचे समान रंग पाहिलेत का? आपण डाळिंब खातो, त्या डाळिंबाचे दोन पुंजके असतात, त्याच्यामधला पातळ पडदा पाहिलाय का? काय व्यवस्था आहे हो? आपण अंदाजच करू शकणार नाही भगवंताच्या या निर्मितीची. हे सगळं करणारा जो आहे, ज्याच्या अधिकारात हे होत, त्याला ईश्वर असं म्हणतात. गॉड विश्वोत्पत्त्यादि हेतवे. बरं,
सच्चिदानंद रूपाय स्वरूप विश्वोत्पत्त्यादी हेतवे सामर्थ्य आपण म्हणाल बुवा म्हणजे फार मोठा आहे हो तो आपलं कसं काय जमणार त्याला आपलं कसं काय जमणार त्याचं जेवढा मनुष्य मोठा होत जातो ना तेवढा तो सामान्यांना भेटायला योग्य राहत नाही पूर्वी आपल्याकडे नगरसेवक व्हायचा होता तेव्हा आपल्याकडे नेहमी चहाला यायचा नगरसेवक झाल्यानंतर महिन्यात केव्हा तरी 6 महिन्यात केव्हा तरी यायला लागला आमदार झाल्यावर वेळ नाही मी त्याला प्रेम नाही असा मुद्दा नाही आहे त्याला वेळ नाही आणि मंत्री झाल्यावर काय विचारूच नका घरच्यांना भेटायला वेळ नाही असं होतं की नाही जेवढा मोठा होत जातो मनुष्य तेवढा तो अप्रोचेबल राहत नाही असा आहे का भगवंत अजिबात नाही म्हणून तिसरं चरण वाचा तापत्रय विनाशाय इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला भेटायला तो नुसता भेटायला नाही तुम्हाला तिन्ही प्रकारच्या तापातनं बाहेर काढायला ताप तीनच आहे चौथा ताप नाही कोरोनाचा सुद्धा त्यातच आहे आधी आत्मिक ताप म्हणजे प्रारब्ध घेऊन आलोय आणि आत्म उद्भवतो त्याला म्हणतात आधी आत्मिक आतून बाहेर येतो त्याला आधी आत्मिक ताप म्हणतात आधी भौतिक ताप म्हणजे निर्माण झालेल्या वस्तूंकडून ताप होतो वरती बघत चालवता दगडाची ठेस लागली म्हणजे आधी भौतिक भूत भूत याचा अर्थ जे निर्माण झालं त्याला म्हणतात भूत अगदी भूत झाल्यावरच भूत म्हणायला पाहिजे असं नाही आदि भौतिक ताप आणि आदि दैविक ताप आपण सातत्याने देवतांचे अपराध करत असतो माहित नाही म्हणून करत असतो पुष्कळ माणसं पृथ्वीवर थुंकतात पृथ्वी ही देवता आहे तिचं नाव माधवी आहे भगवान महाविष्णूंची पत्नी आहे ती आता कुणाच्याही बायकोच्या अंगावर थुंकलं त्याला आवडेल का हो म्हणून विष्णूंची अवकृपा होते मग लक्ष्मीची पण अवकृपा होते म्हणून जमिनीवर कधी थुंकू नका जमिनीवर थुंकणाऱ्यांचं धन कधी टिकून राहत नाही जातं माहीत पण नाही आपण जेव्हा महिन्यामध्ये 3 दिवस अशौच असतं ज्या वेळेला आपण कुठे शिवायचं नाही असं शास्त्र सांगतं तेव्हा इलाज नाही म्हणून पुष्कळ वेळा अग्नीला शिवतात स्त्रिया आपल्या भागात बोलायला हरकत नाही फार शहरात बोललं की त्यांना ते हे होतं आपण समजून घेऊ शकाल सोहळ्यावळ्याची परिभाषा नाकारणारी नाही आहे वाडी आपल्या जवळ आहे सगळं जवळ आहे म्हणून बघा जो अवयव आत्ता अनफिट आहे आत्ता शुची नाही आहे अपवित्र आहे त्या क्षणाला कारण म्हणून आहे त्याला काही कारण आहे निसर्ग आहे पण आता तुम्ही अग्नीला शिवायचं नाही असं शास्त्रांनी सांगितलंय अग्नीला शिवता म्हणून हल्ली गर्भाशयाचे कॅन्सर वाढले बघा हा आदिदैविक ताप आहे लक्षात घ्या म्हणून अधिकारी गुरुजींना विचारून समजावून घ्यावं त्यावेळेला निदान अग्नीला तरी शिवू नये कारण आहेत त्याला काही खूप एक्सपेरिमेंट के बाद में खूप प्रयोगांती ऋषीमुनींनी लिहिलेले नियम आहेत असे पुष्कळ आहेत म्हणून आदिदैविक ताप देवतांकडून होणारा ताप तो जिवंत असतानाही होतो मेल्यावर सुद्धा पुढच्या यमादी लोकांच्या इथे तो होतो म्हणून या 3 तापाने आपलं जीवन सगळं व्यस्त आहे व्यग्र आहे सगळ्यांना बरं का असं कोणीही जगात मनुष्य नाही की मला काही दुःख नाही समर्थांनी प्रश्नच विचारलाय ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे हो सर्व सुखी कोणीच नाही एकच आहे बरं का या कोण सुखी आहे त्याचं उत्तर आहे निर्लज्जम सदा सुखी थोडंफार दुःख आहे की नाही हो काय उगाच खोटं बोलायचं काही नाही दुःख पण असलेलं सुख जाईल की काय या भीतीचं तरी दुःख आहे की नाही मनुष्याचं जीवन असं लक्षात घ्याल की जे सुखामध्ये सुख जाऊनही या भीतीने ग्रस्त आहे आणि दुःखामध्ये सुख येईल या वाट पाहण्यामध्ये ग्रस्त आहे श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे देणं दुःख आणि दारिद्र्य या 3 डकारामध्ये मनुष्याचं जीवन संपून जातं तरी माणूस सावध होत नाही म्हणून तेजस्वी जीवन जगायचं असेल दुःखावर मात करण्याचं सामर्थ्य मिळवायचं असेल सुख गेलं किंवा राहिलं तरी सुद्धा आतमधला समतोल ज्याला बॅलन्स म्हणतो आपण तो जाऊ नये असं वाटत असेल तर एक गोष्ट करा भगवंताला शरण जा तापत्रय विनाशाय 3ही प्रकारच्या तापातून तो बाहेर काढतो
पण गंमत अशी आहे, आमचं भगवंत सोडून सगळीकडे लक्ष आहे. आजच गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आजच सर्कशीमध्ये म्हणाले, वाघ येतो, सिंह येतो, हत्ती येतो, तो फुटबॉल असा करून दाखवतो बघा, घोडा नाचून दाखवतो, असा तोंडावरती असत नाही का तो चेहरा असा असा गोल गोल चेंडू फिरवतो. आता त्याच्यावर बंदी आली, पण पूर्वीचा दृष्टांत आहे महाराजांनी दिलेला. काय सर्कशीत वाघ येतात, सिंह येतात, आणि लोक वा 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 टाळ्या वाजवतात, हजारो लोक बसले असतात भोवती असे त्या सर्कशीमध्ये, आणि वाघ येतात, सिंह येतात, अमके येतात, आणि चांगले खेळ करतात. म्हणाले, आपल्याला वाटतं किती छान खेळ करतात, ते खेळ करायला तिथं आलेले नसतात, त्यांचं लक्ष रिंग मास्टरकडे असतं. लोक काय म्हणतात मी टाळ्या वाजवतात, याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं, त्यामुळं त्यांचे प्रयोग बरोबर होतात. म्हणाले, आपले प्रयोग चुकायचं कारण काय, आपण लोक काय म्हणतात त्याचा विचार करतो, रिंग मास्टरकडे लक्ष नाही. त्याच्या काळरूपी छडीकडे जर लक्ष दिलं तर आपलाही प्रयोग संपणार नाही, कधी चुकणार नाही. बरं का, कसले कसले प्रयोग करतात यार. लॉकडाऊनमध्ये तर इतके प्रयोग केले, आमच्या घरी तर नवीन एक प्रयोग केला, काय पाव करण्याचा प्रयत्न केला, पाव, बाहेरचं काय आम्ही खात नाही आणि याला पाव म्हणा. देवळी काका घरी सांगू नका बरं, तुम्ही ओळखता आमच्या घरच्यांना, खूप लांब आहे म्हणून बोलायचं सामर्थ्य आहे माझ्या ते. काय छान ना महाराज. म्हणून एक गोष्ट करा, तुम्ही जगाचा विचार करूच नका हे सांगणं चाललं नाहीये, पण तुम्ही ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार करत नाही आहात तो करा हे इथं सांगतात. तुम्ही एकदा एकदा त्याचा विचार करायला लागलात, त्याचं नाम घ्यायला लागलात, त्याचं स्मरण करायला लागलात की तीनही प्रकारच्या तापातनं तुम्ही कधी बाहेर आलात तुमचं तुम्हाला कळणार नाही. हो आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी, सर्व आहे नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा नको खेद करू. पतीला पती लक्ष्मीचा जाणत असे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा तुझ मोकलील ऐसे नाही, तुझ मोकलील ऐसे नाही, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग, एका जनार्दनी. हे कसं आहे माहिती का, प्रवचन कीर्तनात सांगण्या ऐकण्यापुरतं मिरवण्यापुरता मुद्दा नाही, लक्षात घ्याल. गांभीर्यानं ज्या वेळेला आपण त्या परमात्म्याचं स्मरण करायला लागतो, तेव्हा आपण निश्चिंत होतो आणि भगवंताला चिंता सुरू होते. आपण निश्चिंत होतो. तापत्रय विनाशायचा अर्थ लक्षात घ्याल, तुमच्या प्रारब्धातले भोग संपवणं हे काम नाहीये त्याचं. तुमच्या प्रारब्धातल्या भोगाकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलणं हे त्याचं काम आहे. आणि एकदा दृष्टी बदलली ना की परिणाम असा होतो की सुख सुख वाटत नाही, दुःख दुःख वाटत नाही, दोन्ही मायनस होत चाललंय असं वाटतं. दुःख झालं की वाटतं बरं झालं, बाबा माझं पाप मायनस होतंय, जाऊ द्यात. आणि मग तो संत, तो सत्पुरुष
समत्रुच मित्रेच तथा मानापमान यो हो। स्थितप्रज्ञेची जी व्याख्या सांगितली ना, एकदम बॅलन्स होऊन जातो, आणि जी परिपक्वता आतमध्ये एक येऊन जाते त्याच्या परिणामानं हे व्हायबल होणं जे आहे ना, सुख झालं की हॅन, दुःख झालं की ही, सुखानं हुरळून जाणं आणि दुःखानं होरपळून जाणं बंद होतं आणि तो त्याच्यावरती सत्ता गाजवतो, मग तो ऍडजस्ट करतो, आज नको उद्या बघूया। छत्रपती शिवाजी महाराज एकदा समर्थ रामदास स्वामींना भेटायला सज्जनगडावरती आले, गिरिधर स्वामी धावत आले त्यांचे नाथशिष्य, आणि त्यांचं वाक्य आहे बकरीतलं, राजे येत्याती श्रींनी उंची वस्त्रे ल्यावीत। समर्थ खूप भयंकर ताप होता आणि गुरगटून अशी छाटी धोतर नेसून अगदी 4-5 पांघरुणं घेऊन निजले होते, झोपले होते, खूप गाढ झोपले होते आणि खूप म्हणजे 4-5 घोंगडे घेतले होते, म्हणजे विचार करा काय ताप असेल। आणि गिरिधर स्वामी आले म्हणाले, राजे येत्याती श्रींनी उंची, म्हणजे चांगली गफनी घाला। समर्थाने विचार केला, या देहाला आलेला ताप वगैरे आहे, यापेक्षा महाराष्ट्राचं कल्याण महत्वाचं आहे, काही राजा मला त्याला भेट दिली पाहिजे, बरं नाही वगैरे सांगता कामा नये, बरं का, बरं नाही आहे, कोरोना अंडरग्राऊंड बसायचं, मी महत्व आहे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानच आले। पटकन दुसरी कफनी घातली चांगली जरा बऱ्यापैकी आणि घोंगडी अशी गुंडाळून ठेवून दिली। समर्थांच्या भकरीती गोष्ट आहे बरं, राजे आले, ज्या मुद्द्यावरती बोलायला आले ते कसं काय केलं पाहिजे ते चर्चा झाली, एक 15-20 मिनिटं राजांनी काही दूध वगैरे घेतलं गाईचं आणि ते उतरले आणि नमस्कार करायला म्हणून उठले, उतरताना त्यांनी पाहिलं ती घोंगडी जी होती कोपऱ्यामध्ये ठेवलेली ती अशी अशी अशी, त्यात काहीतरी मांजर वगैरे असल्यासारखी किंवा एखादी घुसबीस अशी 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 उडत होती। राजांनी आता समजा ती तुमची पर्स अशी 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 व्हायला लागली तर पाहिल की कोणीतरी, काय काय आणले तुम्ही, कुत्र्याचं पिल्लू आणले बुवा तुम्ही म्हणले, होईल की नाही, आपलं लक्ष जाईल की नाही, असं राजांचं लक्ष गेलं। राजांनी प्रश्न विचारला समर्थांना, महाराज काय आहे असं का होते ही घोंगडी? समर्थ हसले आणि समर्थ म्हणाले, प्रारब्ध आहे, तुमच्या कामाकरता बाजूला ठेवलंय। काय सांगते ही कथा? ज्यांच्या समोर रामराय हाक मारली की प्रगट होतात ते समर्थ रामाला असं नाही म्हणत आहेत, माझा ताप बंद कर, भोग घडोचे असती कपाळी तद्भर तुझं वर नाही, पण हरी तुझी आवडी मजला दे। हे सामर्थ्य येतो, तापत्रय विनाश आहे काय, अर्थ काय, विलक्षण सामर्थ्य। 3 चरण वापरले इथे लक्षात घ्याल, पहिल्या पुन्हा तो श्लोक ऐका, सच्चिदानंद रूपाय स्वरूप विश्वोत्पत्त्यादि हेतवे सामर्थ्य, आणि तापत्रय विनाशाय स्वभाव, आणि वैयक्तिकरित्या बर का यांच्याकरता प्रगट झाले मग त्यांच्याकरता प्रगट काय व्हायला वेळ नाही असं नाही। इथे इकडे प्रगट झालेत भारतात, अमेरिकेत कोणी नाव घेतो तिकडेही प्रगट होते, कारण प्रगट व्हायला त्याला देश वस्तू आणि काल याचं बंधन नाहीये। आकाशाचं उदाहरण घ्या, म्हणून भगवंताला उदाहरण देताना किंवा सद्गुरूंना उदाहरण देताना, गगन सदृशम आकाशाप्रमाणे। मी आता पुण्याहून इथे आलो बरं का, मी काही छाटी आणली, उपरण आणलं, आमकं आणलं, तमकं आणलं, पेस्ट नसलं तर पेस्ट आणली, साबण नसला तर साबण आणला, तर घरातनं आज्ञा झाली तिथं आकाश नसलं तर बॅगभर आकाश पण घेऊन जा, असं आहे का हो? ॲज लाईक स्पेस, नॉट अ स्पेस इज गॉड, नाही तर ॲज लाईक कशाला म्हणायचं? गगन सदृशम सारखे, आकाशा सारखे म्हणजे आकाश नव्हे, तुम्ही मला वडिलांसारखे आहात म्हणजे वडील नाही आहात, तुम्ही मला आईसारखे आहात म्हणजे, पण काहीतरी समान गुण आहेत, जसं आकाश इथेही आहे तिथेही आहे तसा ईश्वर कुठेही आहे, तुम्ही फक्त श्रद्धेनं हाक मारा हो त्याला, तुम्हाला कुठल्याही दुःखातून बाहेर काढेल, तापत्रय विनाशाय अशा भगवंताला नमस्कार। श्री कृष्णाय वयं नमः। वयं म्हणजे अनेक वचन आहे, अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघं, आणि वयं म्हणजे आम्ही सगळे,
कुणा कोण नमस्कार करतोय, मी नमस्कार करतोय नाही म्हणत आहेत वेदव्यास, आपण सगळे आपण सगळे नमस्कार करतो आहोत। आणि आता भागवताचं महात्म्य सुरू होतं, थोडं नाम गाऊया। म्हणजे आली असेल कुंभकर्णाची पत्नी, तर ती निघते असा ज्या वेळेला निद्रा प्रियो यह खलु कुंभकर्ण बर का हतसमीकेन रघुत्तमेन, जे निद्रा प्रिय असणारा जिला ज्याला अत्यंत प्रिय आहे तो जेव्हा गेला त्यावेळेला त्याची पत्नी निद्रा म्हणजे सुषुप्ती ती रामाला शरण गेली। ती म्हणाली रामा माझं पुढं माझा उद्धार कसा होणार। रामराय म्हणाले माझ्या कीर्तन प्रवचनाला जा, सन्मानानं बोलावलं तर जाईन म्हणून प्रवचनात बोलवतात ना। छान हसावर का, विनोद झाल्यावर हसा हा एक मोठा विनोद, कारण काही लोकांना असं वाटतं की कीर्तन प्रवचन म्हणजे अगदी धीर गंभीर जे इथे असं, काही लोक तर कपाळावर पाटी लावून येतात कळवण्यास, अत्यंत दुःख वाटते की असं काही नाही आहे। खळखळून हसा बर का, देवाकरता खळखळून हसणं हाही परमार्थ आहे आणि देवाकरता खळखळून रडणं, व्यवहारातलं जे जे तुम्ही करता ते देवाकरता करणं परमार्थ आहे। तदार्पिता अखिलाचारिता तद्विस्वराने परम व्याकुल व्याकुलता, ही खऱ्या भक्तीची व्याख्या लिहिली आहे देवर्षि नारदाने। आणि म्हणून असे वेगळे राहू नका, लांब राहू नका मनाने, कथेच्या सगळ्या ह्याच्याशी एकरूप व्हा, छान मन मोकळे हसा। तुम्हाला सांगतो दोन तीन गोष्टी होतात, खळखळून हसलं ना की कोलेस्ट्रॉल कमी होतं, नॉर्मल होतं। माणसं हल्ली हसत नाही त्यामुळे इतके त्या वाढतात, ते हे काय ब्लॉकेजेस वाढतात, अगदी गंभीर असतात। डॉक्टरने विचारलं चार ब्लॉक आहेत म्हणले, चार ब्लॉक आहेत, तो म्हणला नाही डॉक्टर पाच आहेत, नाही ते पाचवी विका म्हणले इथे चार आहेत। आता आपण कार्डिक सर्जनच्या बाहेर, कार्डिक सर्जनच्या हॉस्पिटलच्या इथे ओटीच्या बाहेर बरं का, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक फार छान वाक्य लिहिलं होतं की तुम्ही दिलखुलासपणे हसला असतात ना, मित्रांबरोबर जर तुम्ही हृदय मोकळं केलं असतं बरं का, तर आता या शस्त्रांनी मोकळं करावं लागलं नसतं, ते कापावं लागलं नसतं बरं का। मग इथं तर भगवंतासमोर मोकळं करायचं आहे बरं का, त्यात काय विशेष आहे। बरं एक रुपया खर्च नाही, अजून तरी मला नाही माहिती की मोदीजींनी टॅक्स लावलाय का हसायला। थोडं नाम गाऊया बरं का, छान नाम घ्या, छान टाळी वाजवा अशी आपल्याला विनंती। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, बोला नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण भगवंताला नमस्कार झाला, त्याच्या स्वरूपाला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या आणि आता बोलायला सुरुवात झाली. नैमिषे सूतमासीनम अभिवाद्यम महामतीम. नैमिषारण्यामध्ये सूत महामुनी 88,000 ऋषींसमोर बसलेत. सकाळी प्रत्यक्षामध्ये कर्मयज्ञ होतो, दुपारच्या वेळेला ज्ञानयज्ञ होतो. आणि या सगळ्यांनी प्रश्न विचारला की कृत संपलं, कृतयुग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापारयुग संपलं, आता कलियुग सुरू. माणसं आपल्या देहालाच आपलं अस्तित्व समजतात, देह सोडून आपलं काही अस्तित्व आहे याचा एवढेच आपण आहोत याला म्हणतात देह. आणि या देहबुद्धीच्या परिणामानं देहातून जेवढं मला सुख भोगता येईल तेवढंच मी भोगू शकतो या गैरसमजात जाऊन पडलेत. देह सोडून आपण सुख उपभोगू शकतो याचा आम्हाला अंदाज नाही. रोज झोपून सुद्धा, गाढ झोपून सुद्धा आपल्याला अंदाज नाही की देहाचा विसर पडला की आपण खरे सुखी होतो. बघा, बरोबर आहे की नाही? बघा बरं, आपण जेवण किती वेळ करू? अगदी दीक्षितवाला असला तर 55 मिनिटं. किती वेळ जेवण करू? म्हणजे रस विषयाचं सुख आपण किती वेळ घेऊ शकतो? तर 55 मिनिटं जास्तीत जास्त. बरं का, आपण अत्तर किती लावू? बस झालं म्हणले का, शिंक यायला लागली. आपण चांगल्या प्रकारचं संगीत किती वेळ ऐकू? शब्द स्पर्श रूप रसगंध ही 5 विषय आपण किती भोगू? फार आपली नाही क्षमता. पण आपण किती वेळ झोपू? 6-7 तास तर सहज झोप लागते की नाही? ज्यांना झोप लागते त्यांच्याबद्दल, नाही लागतं त्यांनी काय करा, फक्त प्रवचनाला रोज या. परवा तर एकानं मला सांगितलं, बुवा तुमची ती पेनड्राईव्ह आम्ही काढली ध्यानी भागवताचे, ते सुरू केल्यानंतर म्हणले कधी झोप लागली कळत नाही हो काही. म्हणले त्यामानं तुम्ही किंमत खूप कमी ठेवली आहे, फार महाग आहेत म्हणले गोळ्या त्या झोपेच्या. बरं, त्या संपतात, पेनड्राईव्ह कधीच संपणार नाही आहे. मुद्दा मला सांगायचा आहे, देहाचा विसर पडल्यानंतर आपण आत्मसुख भोगतो लक्षात घ्याल. म्हणून आपण कधी जेवताना गजर लावू, किती वेळ जेवण करणार अंदाज नाही, गजर लावून ठेवलेला बरा किती वेळ जेवण. आपण कधी फक्त अर्थ काय, आपण आत्मस्वरूपाशी लीन होतो त्यावेळेला, म्हणून आत्मस्वरूपात लीन होतो. ही जर साधींची व्यवस्था झाली की समाधी लावू शकतो. आणि कलियुगामध्ये फक्त विषयांचे भोग घ्यावेत याकरता प्लेजर ऑफ पोझेशन, कॉस्टली क्रॉकरी, उत्तमोत्तम भोगाची व्यवस्था आणि त्याच्याकरता धन मिळवणे, यात माणूस इतका गुरफटलाय. आणि नुसतं सगळं भोवती मिळवले, भोवती मिळवेपर्यंत होते 85 साठी, नंतर आपण फिट राहत नाही त्याला. मग शरीर सांभाळणे, अर्ध आयुष्य आपलं विषयांचे भोग मिळवण्यात जातात आणि उरलेलं अर्ध आयुष्य विषयांचे भोग भोगण्याकरता शरीर फिट ठेवण्यात जातात. आहे की नाही लाईफ असं? बघा, कधी होणार उद्धार? म्हणच आहे, दात आहेत तर. लहानपणी दात होते, मी सातारला ज्या शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये होतो तिथे एक बाई आजी अशी यायची आणि टोपलं घेऊन यायची, फुट आणि अमकं तमकं सगळं आणायची. 5 पैसे नसायचे होते, हा पॉकेटच नव्हतं, तर पॉकेट मनी कुठला आलंय? आपल्यापैकी अनेकांचा अनुभव, घरी काही परिस्थिती नव्हती असं नाही, पण पोरांना पैसे द्यायची पद्धत नव्हती पूर्वी. चालत जायचं, चालत यायचं. अगदी तेव्हा ठरवलं होतं मी मोठा झालो ना की शाळेसमोरच फ्लॅट घेईन किंवा बंगला घेईन आणि त्या बाईला सांगेन तिकडं नको इकडंच आणते,
आणि दिवसभर फुटाणे खात बसीन. आता कळतंय एवढे खाल्ले ना तर पोट बिघडेल हो. आता पैसे आहेत बघा आपलं आहे की नाही असं. लहानपणी आपल्याजवळ सामर्थ्य असतं, शक्ती असते, वेळ असतो, पण धन नसतं. तरुणपणी धन असतं, शक्ती असते, पण वेळ नसतो. म्हातारपणी वेळ असतो, धन असतं, पण शक्ती नसते. असंच लाईफ आहे की नाही सगळं बघा. तरी माणूस ऍडजस्ट करत राहतो, असू दे हो, असू दे हो. असू दे कशाला, एकदा यातनं बाहेर या ना. यातनं बाहेर कसं यायचं हा प्रश्न आहे इथे. इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा असुरतांगतः क्लेश क्लांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. यातनं बाहेर कसं येऊ सांगा, सांगतो म्हणाले. एकच करा, काही दुसरं करू नका, शांत बसा. एकच करा, शांत बसा आणि श्रीमद भागवत ऐका. दुसरं काही करायचं नाही बरं. परीक्षितीने बाकी काही नाही केलं. त्यांनी कॅमेरे लावले होते का? त्यांनी स्पीकर लावला होता का? त्यांनी वादक बोलवले होते का? हे सगळं आपल्याकरता आहे, लक्षात घ्याल. त्यातला केंद्रीभूत भाग आहे ते ऐकणे आहे. कारण आज झालंय कसं माहितीये का, हे सगळं आवश्यक आहे आजच्या काळामध्ये, पण हे सगळं पॅकिंग आहे, लक्षात घ्या. पॅकिंग महत्वाचं आहे का आतला माल महत्वाचा आहे? कोणी असं करतं का? नाही म्हणले, आमच्याकडे ब्रुकबॉन्ड चहा खूप आवडतो. आम्ही काय करतो, ब्रुकबॉन्डचा चहा आणतो, मोठं पॅक आणतो, 1 किलो 2 किलोचं, फाडतो ते, वरनं कापतो, आणि त्यातला चहा जो आहे ना, आतला तो आम्ही कचऱ्यात टाकून देतो, आणि वरचं बॉक्स इतकं छान असतं, चांदेरी असं, त्याचे आम्ही तुकडे करतो आणि तेच उकळून पितो. झालंय की नाही आज असं बघा. ते रियालिटी शो पाहिले की असंच वाटतं. गाण्याचे रियालिटी शो चालतात ना. काय गायली असतो, आ कानफडा देऊ वाटते, काय बेकार गायलेली आहे ती. तो तिला म्हणतच नसतो, तो कॅमेराला म्हणत असतो. मला अनादर नाही, लक्षात घ्याल. आज आपण पॅकिंगला फार महत्व दिलं वरच्या गोष्टींना, सोशल मीडिया अमक्या दमक्याला, पण केंद्रीभूत मनातल्या भावनांना आपण महत्व दिलं का? आपण ही गोष्ट वाचली असेल. एका मॅग्झिनचा एका महिन्यात पहिला नंबर आला. पूर्ण लक्षावधी मॅग्झिन्स निघतात, त्याच्या फ्रंट पेजचा पहिला नंबर आला. काय पेज होतं आपण वाचली असेल ही बातमी. एका वेस्ट इंडिज आफ्रिकन वगैरे असतात ना लोक, ते जंगलात राहणारे, आपण निग्रो म्हणतो, तो शब्द त्यांना आवडत नाही, पण असं ते बाळ होतं असं त्या ह्याच्यात राहणार, आणि ते असं वेगळं पडलं होतं, आणि बाकीचे वाघ बिघ आला म्हणून पळून गेले. आणि एक गिधाड, तो मरेल आणि आता मी त्याचं मांस खाईन, याला टपलेलं होतं. आपण पाहिलं असेल तो फोटो. एक गिधाड त्या मुडदूस झालेल्या त्या मुलाचं, आफ्रिकन मुलाचं मांस खायला टपलेला आहे, आणि असा अगदी पाहतो की त्याचा प्राण गेला की मी त्याला टोच मारीन. कारण टोच मारलं की ते हालायचं, ते घाबरून लांब पळायचं, असं थांबलाय. आणि त्याचा इतका छान फोटो काढला त्यांनी एका फोटोग्राफरनी, झूम वगैरे करून छान फोटो काढला, आणि त्या फोटोचा पहिला नंबर आला संपूर्ण त्या ब्रिटनमध्ये. आणि त्यानं मोठं एक्झिबिशन लावलं स्वतःच्या फोटोंचं, आणि त्यात तो फोटो होता. लहान लहान मुलं बघत होती, आणि तो स्वतः फोटोग्राफर तिथे होता. एका लहान मुलानं प्रश्न विचारला, तुम्ही फोटो काढलात आणि मग त्या मरणप्राय मुलाला आई वडिलांपर्यंत पोहोचवलं का, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं का, काय केलं पुढं? म्हणलं, आय डोंट नो, मी फोटो काढला, निघून गेला, निघून आलो. त्यानं वाक्य लिहिलं, देअर वेर टू वल्चर ना, देअर वेर टू वल्चर बट वन हॅड अ कॅमेरा. दोन गिधाड तिथं होती, फक्त एकाकडे कॅमेरा होता. आहे की नाही परिस्थिती अशी सांगा. आज माणूस खूप प्रगत झालाय, पण माणूस माणसावर प्रेम करायला नाही हो शिकला. आणि इथे आम्हाला भागवत सांगतं, अरे किडा मुंगीवरही प्रेम करा हो. काय संस्कृती आहे आपली भारतीय.
आपण झाड सुद्धा तोडताना विनंती करतो, एक फांदी तोडताना मला ही फांदी घरात येते म्हणून तोडतोय, बरं त्या झाडाची पूजा आहे. इतकी पवित्र संस्कृती आपली होती, आपण कुठे जाऊन पडलोय. आहे ना ते सिनेमातलं गाणं, कोण होतास तू. आणि अशा स्थितीत व्हॉट टू डू, काय करायला पाहिजे, ते म्हणाले काही करू नका, शांत बसा आणि भागवत ऐका. आपण सगळ्यांनी लहानपणी प्रयोग केलेत, भिंगाच्या साह्यानं कापूस किंवा कागद पेटवण्याचा प्रयोग केलाय की नाही, सगळ्यांनी केलेला आहे. एक्झॅक्टली हेच होतं इथं. परमात्म्याच्या त्या उपदेशाचं जे काही किरण आहेत ना, ते त्या वक्ता फक्त निमित्त आहे. आपली बुद्धी जी आहे, आपली एकाग्रता जी आहे ना, त्या एकाग्रतेनं ते जे आलेले किरण आहेत ना, ते किरण आपल्या एकाग्रता रूपी भिंगाने आपल्या अंतःकरणावरती पाडावेत आणि त्यातलं जे जाळण्यासारखं आहे, खराब आहे ते जाळून टाकावं. आता आकाशात सूर्य आहे, भिंग पण आहे आणि कापूस पण आहे. सूर्य तर हलणार नाहीये, पण भिंग असा असं हलवत राहिलो त्याच्यावर प्रकाश कुठनं तरी पडतोच आहे ना, जळेल का हो तो कापूस, अग्निधारण करेल का, नाही करणार का, भिंग स्थिर नाहीये. मग कापूस हलवत राहा, भिंग स्थिर धरा, तरी पण होणार नाहीये. म्हणून इतकं एकाग्रतेनं ऐका, परीक्षेने डोळ्यासमोर राहणार. दोनच श्रोते आहेत जगामध्ये आदर्श, एक हनुमंत आणि दुसरे परीक्षेने. म्हणून आमचे गुरुजी सांगतात इतकं एकाग्रतेनं ऐकावं, सर्वांगाचे कान करावेत. दोन कान नाहीत बरं, हाताचाही कान करावा, पायाचाही कान करावा, डोळ्याचाही कान करावा. म्हणजे या सगळ्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचं लक्ष ऐकण्याकडे असावा हा मुद्दा आहे. आणि मग बघा काय होतंय. 9वा अध्याय ज्ञानेश्वरी, काही करू नका, फक्त मी सांगतो. त्या एका ज्ञानेश्वर महाराज छातीवर हात ठेवून सांगतात, शक्यतो ज्ञानोबांचा हा स्वभाव नाही लक्षात घ्याल, ते अतिशंत नाव माऊली आहेत, होते नम्र नम्र, किती नम्र, पण एकदम उसळून म्हणाले, परी अवधान एकले दीजे, परी अवधान एकले दीजे, मग सकल सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. प्रतिज्ञा घेतो म्हणाले, मी सांगतो तर एकाग्रतेनं ऐकलं आणि तुम्ही सुखी नाही झाला तर मी ज्ञानोबा नाही. बापरे, परी अवधान ऐकले दिसे, एकाग्रतेने ऐका. परिणाम, मग सकल सुखासी पात्र होईजे. अरे प्रपंचातली सुद्धा यशे येतील तुम्हाला. जय जय रघुवीर सारथ.